विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। बँकेची पंचवार्षिक निवडणूक आता सुरू झालेली आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये भाजप पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल उभा झालेला आहे। केवळ विश्वजित कदमामुळे ही बँकेची निवडणूक लागलेली हे सर्वांना माहितीच आहे। आणि ते प्रचारासाठी परवाच्या दिवशी हेलिकॉप्टर येणार होते, परंतु समोर पराभव दिसल्यामुळं त्यांनी हेलिकॉप्टरचं निमित्त सांगून, म्हणजे वातावरणाचं निमित्त सांगून त्यांनी येण्याचं टाळलं आहे। हे वस्तुस्थिती आहे। आणि आपला जो उमेदवार आहे विक्रम सावंत, त्यांनी जे बोलतात की आमचा विजय निश्चित आहे, खरं म्हणजे त्यांची बॉडी लँग्वेज किंवा त्यांचा चेहरा हा काय विजयी चेहरा आपल्याला वाटत नाही। त्यांचा पराभव त्यांना समोर दिसत असताना त्यांनी नाही त्या वर्गाला करतात हे चुकीचं आहे। त्यांच्या पक्षामध्ये म्हणजे महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेदिली मागेली आहे। त्यांनी त्यांच्या भाषणामध्येच एकमुखानं लढू वगैरे असं खंत व्यक्त केलेली आहे। आणि करेक्ट कार्यक्रम हा शब्द हा आमच्या शेतकरी विकास पॅनलचा कोणाचाही नाही। करेक्ट कार्यक्रम हा कोणाचाही हे कदाचित विक्रम सावंतला माहिती नसावं। आणि करेक्ट कार्यक्रम कोणाचा होणार आहे आम्ही सांगण्यापेक्षा ज्याचा कार्यक्रम होणार आहे त्यांनीच ते सांगावं। आम्ही सांगतो की करेक्ट कार्यक्रम हा विक्रम सावंतचा नक्की होणार आहे आणि आमचा उमेदवार प्रकाश जमदारे निश्चितपणे चांगल्या मताने विजयी होती, ह्याच्याबद्दल कुणी शंका बाळगण्याचं कारण नाही। आणि आज जे त्यांनी सांगितलं की मी बँकेमध्ये फार चांगलं काम केलो, 8 दिवसांमध्ये 5-5, 6-6 वेळा कर्मचाऱ्यांच्या बदल्या या तुमच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या आहेत। शेतकऱ्याचे द्राक्ष बागेचे प्रकरणं हे तुम्ही अडवून ठेवलेले आहेत। ही वस्तुस्थिती असताना ती झाकून ठेवायची आणि मी फार चांगलं काम केलंय असं लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न आपण करत आहात हे लोकांनी ओळखून घेतलेले आहे। आणि जे मतदार आहेत ते सुज्ञ आहेत, त्या मतदारातसुद्धा तुम्ही किती त्रास दिला आहे हे मतदाराला माहीत आहे। त्यामुळे मतदाराला तुम्हाला शहराला नक्की जागा दाखवतील आणि मतदार ह्याला निश्चितपणे प्रकाश जमदेला विजयी करतील। निवडणुकीसाठी जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजप पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलमधून जत तालुक्यातून संस्था गटातून माझी उमेदवारी आहे। माझ्या उमेदवारीसाठी प्रतिस्पर्धी उमेदवार हे विद्यमान आमदार आहेत, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष आहेत, एका मंत्र्याचे भाऊ आहेत, परंतु ते जतमध्येच अडकून पडलेत यावरून त्यांचा पराभव निश्चित आहे। त्यांचा पराभव हा गेल्या 5 वर्षांमध्ये जिल्हा बँकेमध्ये केलेल्या कामकाजामध्ये शेतकऱ्यांची प्रकरणं अडवणं, कर्मचाऱ्यांच्या बदल्या वेळोवेळी बदल्या करणं, नाहक त्रास देणं, याच्यामुळं निश्चितपणानं या संस्था गटामध्ये 85 मतदार आहेत। हे मतदार हे सुज्ञ आहेत। या मतदारांना गेल्या 5 वर्षांमध्ये शेतकऱ्यांची बँक ही त्यांनी राजकीय अड्डा बनवला आणि त्याच्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, नागरिकांना खूप त्रास झाला आहे। त्याची पोचपावती येत्या 21 तारखेला निश्चितपणानं जत तालुक्यातला सुज्ञ मतदार मला देईल। आणि 23 तारखेला मी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक म्हणून आदरणीय जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला मिळेल अशी मला आशा आहे। आणि सांगली जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष यांना स्वतः प्रेस घेऊन आता सांगावं लागलंय की आमचा विजय निश्चित आहे, आमच्याकडे एवढी मत आहेत। आम्ही काय त्यांना विचारायला गेलो होतो किंवा कोणी पत्रकारही त्यांना विचारायला गेलो होते, पण त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यामुळं आणि त्यांना त्यांचा पराजय समोर दिसत असल्यामुळं त्यांनी स्वतः प्रेस घेतली आणि त्यांनी सांगायला लागलं की आमच्याकडे 60 मत आहेत, 65 मत आहेत, कुणी त्यांना विचारलं नव्हतं, त्यांना स्वतः स्पष्टीकरण द्यावं लागलं। ह्याचा अर्थ त्यांचा पराजय 100% त्यांनी पाहिला आहे। या त्यांच्या आमदारकीचा विषय न करता बँकेच्या माध्यमातून त्यांनी जी 5 वर्ष गेले 6 वर्ष शेतकऱ्यांचं जे आणि इथल्या सभासदांचं जे खच्चीकरण केले त्याचा निश्चितच परिणाम त्यांना आता दिसून येणार आहे, त्यांचा पराभव निश्चित आहे। आम्ही आमचे उमेदवार
प्रकाश जमदारे साहेब असू देत किंवा आमच्या भाजपचे जे 21 उमेदवार जे आहेत त्यातले आमचे तंबनगड रवी पाटील असतील त्यांच्या पाठीमागे आमची भारतीय जनता पार्टी एक संघ आहे. आता सरदार पाटील मगाशी म्हणाले त्या प्रेसमध्ये असं म्हणाले की त्यांचे काही सदस्य वगैरे असं तसं काही नाही आहे, तो स्वतः गद्दार आहे, तो आमच्या तिकीटावर निवडून आला आहे, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर सरदार पाटील निवडून आले आहेत, अजून त्यांच्या मंदात काय त्याच्या अंगावरचे अजून हळद वाढली नाही, तोपर्यंत ते काँग्रेसमध्ये मिळाले. त्यांची नीतिमत्ता खराब आहे म्हणून आमची नीतिमत्ता खराब नाही आणि आमची नावं सांगून ते एक मैत्रीचा एक दुष्परिणाम असा आहे. आम्ही त्याच्यावर राजकारणा व्यतिरिक्त आम्ही मैत्री जपतोय. आमची देखील त्यांनी बदनामी करतायत की भारतीय जनता पार्टीमधले काही लोक आम्हाला सामील आहेत वगैरे अशी जी बदनामी करतात तशी अशी बदनामी त्यांनी करू नये. ते स्वतः एक गद्दार आहेत, ते मिलिटरीमध्ये काम केले, त्यांनी जवळजवळ 15-16 वर्ष त्यांनी काम केले, गद्दारी काय असते त्यांना माहित आहे. आज आमच्यामध्ये निवडून आले, आम्ही त्यांना एवढं चांगलं मानाचं स्थान दिलं, आता अजून त्यांची पद जाण्याच्या अगोदर ते तिकडे गेले आणि आमच्यावरती ते चिखलफेक करतायत, पण ते स्वतः त्यांच्या मनात पाप असल्यामुळे त्यांना सगळी लोक पापी दिसत आहेत तसं काय नाही. आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे काही मतदार आहेत ते सर्व मतदार आमचे नेते माननीय विलासराजे जगताप साहेब यांच्या आरतीनुसार 100,000% सर्व मतदार माननीय प्रकाश जमदार यांना मतदान करतील आणि आमचे जे मित्रपक्ष आहेत आमचे जे सहकार्य आहेत ते सुद्धा साहेबांच्या सांगण्यावरून करतील आणि आमचा विजय निश्चित आहे. त्यांच्या पायाखालची वाळस रेखली आहे, त्यांनी आता 23 तारखेला सगळं राजकारण वगैरे गुंडाळून ठेवून भारतीमध्ये नोकरी करायला जावं. सरदार पाटील यांचं देखील राजकारण संपलेलं आहे, तर त्यांनी पण आता पुढची कुठली अपेक्षा न करता जी जमीन घेतली आहे जमिनीचा सगळा तिथं सगळी शेती बिती करत स्वतःचा पुढचा उदरनिर्वाह करा.